प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम। अहमदनगर मध्ये सातत्याने अन्य अत्याचाराचं सत्र होतच असतं, कुठे ना कुठे अन्य अत्याचार होतच असतो। कुकणा या गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला गोरडे परिवारावर भ्याड हल्ला हानमार झाली, या ठिकाणी बेदम मारहाण झाली। हा मुलगा आहे, ही माऊली आहे, यांना बेदम मारहाण झालेली आणि इतकी मारहाण झाली की ही माऊली बेशुद्ध पडली होती। आणि त्या ठिकाणी असलेले जे गावगुंड आहेत, धनधाटके लोक आहेत, त्यांना इतके निर्दय द्या की बेशुद्ध पडलेली आई पाहून सुद्धा त्यांनी असा नाही विचार केला की चला बुवा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, इतके निर्दय लोक आहेत या ठिकाणी। असं असताना ही हा एक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला, त्या माध्यमातून आम्हालाही कळलं की कुकणा या गावामध्ये अशा अशा प्रकारची घटना घडली। त्वरित आम्ही त्या ठिकाणी आलो। गेल्या 4 दिवसापूर्वी धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठेवण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये पोलिसांना जा विचारलं की जे आरोपी आहेत सदर या घटनेतले, अजून अद्याप यांना अटक झालेली नाही आहे, तर अटक कधी करणार आहे? तर ते म्हणले की आम्ही या 4 दिवसामध्ये यांना अटक करू। तर 4 दिवसानंतर आम्ही ठरवलं की रास्ता रोक आंदोलन करणार आहे। तर आज कुकणा या गावामध्ये रास्ता रोक आंदोलन करण्यात आलं। त्या ठिकाणी PSI पवारसाहेब, बरोबर ना, पवारसाहेब आले, ते म्हणले की आजच्या आज उद्यापर्यंत आम्ही या सदर घटनेतील सर्व आरोपी अटक करणार आहेत, म्हणून या आंदोलनाला स्थगिती दिली। परंतु पहिल्यांदा धरणे आंदोलन झालं, दुसरं आंदोलन झालं हे रास्ता रोक आंदोलन झालं, तिसरं आंदोलन जे होईल ते मरो या मारो आंदोलन होईल। हे पोलीस प्रशासनाने याचा विचार घ्यावा आणि लवकरात लवकर हे जे आरोपी आहेत यांना अटक करावी, नाहीतर आम्ही, मी आत्ताच सांगितलं की आम्ही मरो या मारो या भूमिकेचं आंदोलन जर घ्यायला सुरुवात केली तर आम्ही सर्व जे वंचित आहोत, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर सर्व संघटनेचे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्व एकत्र येऊन मरो या मारो ही भूमिका घेऊन आंदोलन करणार आहोत। जय भीम।